नमस्कार, मी रवी चपते आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठीमधील पारिभाषिक शब्द हा भाग पाहणार आहे। पारिभाषिक शब्दांचा मूळ उद्देश व्यवहार सापेक्ष भाषेचे उपयोजन हा आहे। आज शिक्षण, विविध शास्त्रे, प्रशासन, आरोग्य, समाज, उद्योग, व्यापार, न्याय, आर्थिक व्यवहार, कला, संस्कृती इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये आवश्यकतेनुसार पारिभाषिक संज्ञा उपयोगात आणल्या जातात। या संज्ञांमुळे ज्ञान व्यवहार अधिक प्रभावी आणि सुस्पष्ट होते। या दृष्टीने पारिभाषिक संज्ञांना किंवा शब्दांना आज अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे। तर आपण आता पारिभाषिक शब्द पाहणार आहे। सर्वप्रथम पहिला पारिभाषिक शब्द पहा, मोबाईल, याचा अर्थ भ्रमणध्वनी। यार्ड म्हणजे आवाज। ड्रामा, याचा अर्थ नाटक। इव्हेंट, याचा अर्थ घटना। युनिट म्हणजे घटक किंवा एकक। टॅक्स म्हणजे कर। व्हॅल्युएशन, याचा अर्थ मूल्यांकन। झोन, याचा अर्थ विभाग किंवा परिमंडळ। लेबर कोर्ट, याचा अर्थ कामगार न्यायालय। सुपरवायझर, याचा अर्थ पर्यवेक्षक। ट्रान्सपोर्ट, याचा अर्थ परिवहन। पार्ट टाइम, याचा अर्थ अर्धवेळ किंवा अंशकालीन। कॉर्पोरेशन म्हणजे महामंडळ किंवा निगम। सिनॉप्सिस, याचा अर्थ सारांश। बेंच म्हणजे आसन किंवा न्यायासन। ऍफिडेव्हिट, याचा अर्थ शपथपत्र। डिसमिस, याचा अर्थ बडतर्फ। ट्रान्सलेटर म्हणजे अनुवादक। बायोडाटा, याचा अर्थ स्वपरिचय। मॅगझिन म्हणजे नियतकालिक। न्यूज एजन्सी म्हणजे वृत्तसंस्था। अर्न लूप म्हणजे अर्जित रजा, त्यालाच पीएल म्हणजे अर्न लूप। कॅज्युअल लूप म्हणजे नैमित्तिक रजा, पीएल। ड्यू डेट म्हणजे नियत दिनांक। ट्रेडमार्क, याचा अर्थ बोधचिन्ह। झिरो हवर म्हणजे शून्य तास। शो कॉज नोटीस, याचा अर्थ कारदे दाखवा नोटीस। ऍप्लिकेशन फॉर्म, याचा अर्थ आवेदन पत्र। बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणजे वास्तविकता प्रमाणपत्र। ऑफिशियल रेकॉर्ड, याचा अर्थ कार्यालयीन अभिलेख। गव्हर्नमेंट लेटर, याचा अर्थ शासकीय पत्र। नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, याचा अर्थ ना हरकत प्रमाणपत्र। अनऑथराइज, याचा अर्थ अनधिकृत। कॅटेगरी म्हणजे प्रवर्ग। डॉक्युमेंटरी म्हणजे माहितीपट। ऑनरेबल, याचा अर्थ माननीय। एजंट म्हणजे प्रतिनिधी। इंडेक्स, याचा अर्थ अनुक्रमणिका। वर्कशॉप, याचा अर्थ कार्यशाळा। अब्सेन्स म्हणजे अनुपस्थिती।
लेक्चरर म्हणजे अधिव्याख्याता. सर्वे याचा अर्थ सर्वेक्षक. सेक्रेटरी म्हणजे सचिव. पेटंट म्हणजे अधिहक्क. रिझर्वेशन याचा अर्थ आरक्षण. ॲक्शन म्हणजे कार्यवाही किंवा कृती. बुक स्टॉल याचा अर्थ पुस्तक विक्री केंद्र. एक्सप्रेस हायवे म्हणजे द्रुतगती महामार्ग. एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. जर्नलिझम याचा अर्थ पत्रकारिता. अंडरटेकिंग म्हणजे हमीपत्र. रिफ्रेशमेंट याचा अर्थ अल्पोपहार. धन्यवाद.